नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन एफएम वर मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम. मंडळी, आज 14 नोव्हेंबर, आपल्याला माहिती आज बालदिन आहे, पण त्याचबरोबरीनं आज वर्ल्ड डायबिटीस डे सुद्धा आहे. आता वर्ल्ड डायबिटीस डे जेव्हा आपण याबद्दल बोलतो तर आपल्याला माहिती आहे अनेकांना या डायबिटीसला सामोरं जावं लागतंय, त्याचं प्रमाण दरवर्षी वाढतच आहे. तर नेमकं काय कारण आहे बरं या सगळ्याचं, आणि या सगळ्यासंबंधी माहिती घेण्यासाठी आज आपण स्पेशली हा विषय घेतलेला आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत अंतःस्रावी ग्रंथितज्ञ डॉक्टर प्राची जाधव. मंडळी, मी स्पेशली आज त्यांना बोलवलंय म्हणजे आपल्याला या वेळेला जी थीम दिलेली आहे तर एक्सेस टू डायबिटीस केअर ही थीम आहे. ही थीम म्हणजे यातनं नेमकं काय सांगायचं आहे याविषयी सुद्धा आपण या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत. पण पहिल्यांदा आपण डायबिटीसबद्दल अतिशय काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याकडून मिस होऊ शकतात तर त्या आधी ऐकणार आहोत. मॅडम, तुमचं पहिल्यांदा अतिशय मनापासून मी स्वागत करते की आज तुमच्यासारखा अंतःस्रावी ग्रंथितज्ञ मला डायबिटीस डेसाठी मार्गदर्शन करायला लोकांना मिळालेलं आहे. आता आपण या सगळ्या संदर्भात बोलणारच आहोत, पण पहिल्यांदा सांगूया आपण की डायबिटीस जो वाढतोय त्याची नेमकी कारणं काय आहेत. धन्यवाद मेधा मॅडम. सर्वात अगोदर नमस्कार, आणि ग्रीन FM 90.4 ने मला इन्व्हाइट केला आज वर्ल्ड डायबिटीस डेच्या निमित्ताने डायबिटीसबद्दल अवेअरनेस क्रिएट करायला, तर ह्याचा मला खूप आनंद आहे आणि त्यासाठी आभार. तर माझं असं मानणं आहे की जे मधुमेहचे जे व्यक्ती आहे त्यांना जर जेवढी मधुमेहबद्दल माहिती असेल, जास्तीत जास्त जर ते ज्ञान संपादील तर ते लोक जास्त जास्त हेल्दी लाईफ ते जगू शकतात. म्हणून आपण डायबिटीसबद्दल अवेअरनेस हा खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे आणि म्हणून आपण 14 नोव्हेंबरला दरवर्षी हा डायबिटीस डे सेलिब्रेट करतात आणि डायबिटीसबद्दल अवेअरनेस क्रिएट करतात. तर मॅडम, हे तुमचं अगदी खरी गोष्ट आहे की डायबिटीस खूप जास्त वाढत चाललं आहे. आधी अगोदर डायबिटीस आपण ऐकायचे 50-60 पुढे डायबिटीस व्हायचं, पण आता यंग लोकांमध्ये डायबिटीस होत चाललं आहे. आपल्या घरी किंवा आपल्या आजूबाजूला सगळ्यांनी 1-2 पेशंट डायबिटीसचे नक्की बघितले असेल. तर जर आपण एक्झॅक्ट स्टॅटिस्टिक्स बघितले तर वर्ल्डमध्ये ह्यावेळेस करीब 50 करोड डायबिटीसचे रुग्ण आहे, आणि असं अनुमान आहे की हे रुग्णांची संख्या अजूनही पुढच्या 25 वर्षात 50% वाढू शकते. आणि जर आपण आपल्या इंडियाचे स्टॅटिस्टिक्स बघितले तर आपल्याकडे 7 कोटीच्या पुढे डायबिटीसचे पेशंट्स आहे, जे खूप जास्त आहे. आणि आपलाही असं इंडियाचा अनुमान आहे की आपल्याकडे डायबिटीसचे पेशंट 75% वाढणार आहे. तर आपल्या एशिया आणि इंडियामध्ये लोकांना जास्त रिस्क आहे डायबिटीसची, आणि ते वर्ल्डपेक्षा आपल्याकडे डायबिटीसचे पेशंट खूप वाढत चालले आहे. तर आता तुम्ही कोविड पॅन्डेमिक बघितलं आहे. कोविड पॅन्डेमिक म्हणजे पॅन्डेमिकचा अर्थ काय असतो ते आपल्या लक्षात आलं आहे की जेव्हा सगळ्यांना एक आजार होतो आणि सगळ्यांना मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास होतो त्या पॅन्डेमिकमुळे, तसंच डायबिटीसचा हा पॅन्डेमिक आहे आणि अख्खा जगात ते वाढत चाललं आहे, आणि त्यापेक्षा इंडियामध्ये, भारतात ते खूप जास्त वाढत चाललं आहे. तर ह्याच्या आपल्याला नक्की काळजी घ्यायला पाहिजे, आपल्याला अवेअरनेस पाहिजे ह्यासाठी, आणि आपण अलर्ट राहायला पाहिजे. तर तुमचा प्रश्न होता की ते का वाढत चाललं आहे, तर डेफिनेटली ह्याचे कारणे आपल्याला माहिती पाहिजे, तर त्याप्रमाणे आपण काळजी घेऊ शकता. तर ह्याचे मुख्य कारण आहे अनुवांशिकता. तर आपले भारतात असं वेगळे जीन्स आपण ओळखले आहे, आणि अजूनही ह्याच्यावर रिसर्च चालू आहे की भारतात आपला बॉडी थोडा वेगळा आहे, त्यांना लठ्ठपणा आहे, आणि ते पण जर लठ्ठपणा नसेल, जर त्यांचं वजन कमी असेल तरीही त्यांचा पोटाचा घेर जास्त आहे, पोटाची चरबी जास्त आहे, पोटाचे जे अवयव असतात लिव्हर, पॅन्क्रियास, त्याचा आजूबाजूला फॅट खूप जास्त जमा होतो, आणि ह्या कारणाने त्यांचा आतमधला इन्सुलिन हॉर्मोनचा बॅलन्स बिघडतो आणि त्यांना लवकर डायबिटीस होण्याची शक्यता असते, जास्त रिस्क असते डायबिटीस व्हायच्या, आणि पुढे डायबिटीस रिलेटेड जे कॉम्प्लिकेशन्स गुंतागुंती असतात ते पण डायबिटीसचे पेशंट जे इंडियन पेशंट्स आहेत त्याचा जास्त बघितलं गेलं आहे की इंडियन पेशंट्सना डायबिटीसमुळे जास्त पुढे रिस्क आहे, कॉम्प्लिकेशन्सच्या, हार्ट अटॅकच्या जास्त रिस्क आहे. अनुवांशिकता आपण बदलू शकत नाही, पण दुसरा जे महत्त्वाचं कारण आहे जीवनशैली. जे आपण बदललेली जीवनशैली आहे आपली, ते आपण नक्की आपले बदलू शकता. तर काय काय बदल झाला आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपला आहार बदलला आहे. पूर्वी आपण नॅचरल फ्रूट्स, फळ, भाज्या आणि फ्रेश कुकिंग त्याच्यावर जास्त जोर होता, पण आता रेडी टू ईट जे फूड आयटम्स असतात,
ज्या हाय कॅलरीजचे फूड असतात आणि जे रेस्टॉरंट्स आणि मॅकडॉनल्ड्स अँड KFC आपलं सांगित नवीन KFC आलाय तर सगळ्यांना त्याचा खूप उत्साह आहे. तर हे जे सगळे वाढत चाललं आहे ॲक्सेस टू फूड, जे अवेलेबिलिटी आणि त्यांचा कॉस्ट कमी आला आहे जेवणाचा, तर ह्या कारणामुळे आपल्याला आपला आहार बदलला आहे. आणि दुसरा आहे व्यायामाचा अभाव जे आहे. आपला आधीपूर्वी आपण चालत जायचो कुठेही, आपला शारीरिक काम होता, शेतीत जास्त लोक होते, पण आता सगळं काम बदललं आहे. आपला ऑफिस जॉब जास्त आहे, दिवसभर कम्प्युटर लॅपटॉपच्या समोर बसून आपलं काम आहे. मुलांमध्ये पण त्यांचा स्क्रीन टाईम वाढला आहे, आउटडोर गेम्स आणि बाहेर ग्राउंडमध्ये खेळणं कमी झालेलं आहे. स्ट्रेस वाढला आहे, मोठ्यांमध्ये वर्कलोड वाढला आहे, कॉम्पिटिशनमुळे वर्क स्ट्रेस आहे, मुलांमध्ये पण कॉम्पिटिशन आला आहे भरपूर, अभ्यासाचा खूप स्ट्रेस आहे. तर ह्या स्ट्रेसमुळे पण डायबिटीज होऊ शकतो. ह्या कारणाने आपला लठ्ठपणा वाढत चालला आहे. खराब आहार, व्यायामाचा अभाव आणि स्ट्रेस ह्या कारणाने लठ्ठपणा वाढत चालला आहे आणि लठ्ठपणामुळे डायबिटीज वाढत चालली आहे. अतिशय महत्त्वाची कारणं. खरं तर मंडळी आपल्याला बऱ्यापैकी ही कारणं माहिती पण असतात, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर असं करून चालणार नाही. आता तुम्ही बऱ्याचदा म्हणालात की रिस्क, डायबिटीसची रिस्क आहे, तर ही नेमकी कोणाकोणाला आहे? म्हणजे अनुवंशिकता तर आहेच आहे, पण आणखी कोणाकोणाला ही रिस्क असू शकते? नक्की हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मॅडम. तर लोकांना त्यांची स्वतःची रिस्क डायबिटीसची कळायला पाहिजे की मला डायबिटीस होऊ शकतो की नाही आणि कधी होऊ शकतो, मी कधी चेकअप करायचा, हे सगळ्यांची माहिती त्यांना पाहिजे. तर कोणाकोणाला भीती आहे डायबिटीसची? तर ज्यांचं वजन अधिक आहे, लठ्ठपणा, थूलपणा, ह्या लोकांमध्ये डायबिटीसचा रिस्क खूप जास्त आहे. हे आपण अजूनही डिटेलमध्ये पुढे बोलूया की वजन आणि डायबिटीसचा क्या काय रिलेशन आहे. तर वजन जास्त असणं, शारीरिक हालचाल कमी असणं, ज्यांना खराब आहार असेल, जास्त जंक फूड आणि हाय कॅलरीज फूड जास्त असेल, मग जसं वय वाढतं तसं तसं डायबिटीसचा रिस्क वाढत जातो. पूर्वी 50-60 पुढे डायबिटीस व्हायचं, पण आता लवकर डायबिटीस होत चाललं आहे. मग हा म्हणणं चुकीचं नसेल जर मी म्हणले की 30 वर जर तुमची वय असेल तर तुम्ही नक्की तुमचं डायबिटीस चेकअप करून घेतलं पाहिजे. ह्याच्यात पण अजून जर तुमच्या फॅमिलीमध्ये डायबिटीस असेल, जसं तुमचे आई वडील किंवा भाऊ बहीण, आजी आजोबा, जर कोणालाही घरी डायबिटीस असेल तर तुम्ही तुमचा पण शुगर चेक करून घेतलं पाहिजे. काही लोकांना काही औषध चालू असतात जसं की स्टिरॉइड्स, त्यांनी पण काळजी घ्यायला पाहिजे आणि वेळेवर त्यांचे शुगर चेक करत राहायला पाहिजे. स्त्रियांमध्ये, यंग फिमेल्स, मुलींमध्ये PCOD ज्याचा प्रॉब्लेम असेल तर ह्या मुलींना पुढे जाऊन डायबिटीसचा रिस्क जास्त आहे. तसंच लेडीजना ज्यांना प्रेग्नन्सीच्या वेळेस शुगर वाढला असेल ज्यांचा, त्यांनी पण काळजी घ्यायला पाहिजे आणि कारण त्यांना पुढे जाऊन डायबिटीसचा रिस्क खूप जास्त असतो. अच्छा, आता या सगळ्या क्रायटेरियात तुम्ही सांगितलं की यामध्ये मी आहे असं एखाद्या व्यक्तीला लक्षात आलं तर त्यांना मग कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आहे किंवा चेकअप करणं गरजेचं आहे, काय सांगा? डेफिनेटली मॅडम. हा तर जर आपल्याला माहिती असेल की आपल्याला काय टेस्ट करायचं आहे तर नक्की आपण आपला निदान लवकर करू शकतो. तर तुम्ही काही डायबिटीसच्या सिमटम्स किंवा काहीतरी प्रॉब्लेम व्हायला थांबू नका, काहीतरी डायबिटीसचे गुंतागुंत व्हायला थांबू नका. तर लवकरच जर तुम्हाला हे सगळे रिस्क कळाले तर तुम्ही तुमचा डायबिटीस चेक करा. तर युजली मी बघितलं आहे, मी विचारतो तुम्हाला डायबिटीस आहे की नाही, तर ते म्हणतात मी, हां मी कालच घरी ग्लुकोमीटरवर चेक केली शुगर, असंच बसल्या बसल्या शुगर चेक केली तर 150 होती, काय नाही मॅडम, चांगलं आहे, मला काय त्रास काय नाही आहे. तर हे जे रॅन्डम शुगर आपण चेक करतात असंच बसल्या बसल्या, त्याच्याने आपल्याला जास्त लक्षात येत नाही डायबिटीस आहे की नाही. तसंच काही वेळा आपण प्रॉपर फास्टिंग शुगर करतात किंवा जेवणाच्या 2 नंतर शुगर करतात, ते रॅन्डमपेक्षा ते चांगलं टेस्ट आहे. आपण जर फास्टिंग शुगर आपली 126 वर असेल किंवा जेवणाच्या नंतरची शुगर 200 वर असेल तर आपल्याला डायबिटीस नक्की आहे आणि आपल्याला डॉक्टरला लगेच भेटायला पाहिजे. तरी ह्याच्यात पण थोडे पिटफॉल्स आहे की जर समजा टेस्ट करायच्या अगोदर काही लोक चांगला आहार आणि व्यायाम करतात 5-6 आणि मग शुगर चेक करतात तर मग शुगर ते थोडा कंट्रोलमध्ये दिसू शकते. किंवा काही वेळा असं होतं की आपण ब्लड दिला पण ते लॅबमध्ये पोहोचायला वेळ लागला तर फॉल्सली तुमची शुगर लो येऊ शकते त्याच्यात. तर मग हे जर सगळे आपल्याला का टाळायचे असेल तर आपण HbA1c टेस्ट करायला पाहिजे. HbA1c हा पण रक्ताचा टेस्ट आहे. ह्या HbA1c टेस्टने आपल्याला 3 सरासरी शुगर आपल्याला कळते. तर आपण जर आपला आहार चुकला असेल मागच्या आठवड्यात किंवा जास्त आपण जास्त चांगला आहार केला असेल तर ह्याचा त्याच्यावर फरक पडत नाही. तर HbA1c टेस्टने डायबिटीसचा निदान लवकर होऊ शकतो.
तर जर एच बी ए वन सी आपला 6.5 च्या वर असेल त्याला आपण डायबिटीज म्हणतात, म्हणजे त्यांना डायबिटीज झाला आहे. जर त्यांचा एच बी ए वन सी 5.6 to 6.5 मध्ये असेल तर आपण प्री डायबिटीज स्टेट म्हणतात. प्री डायबिटीज म्हणजे डायबिटीजचा तुम्हाला रिस्क आहे, पुढे जाऊन डायबिटीज होऊ शकतो तुम्हाला. तर ह्या एक असा स्टेज आहे, हे आपल्याला ओळखायला खूप गरजेचं आहे, प्री डायबिटीज स्टेज. कारण ह्या स्टेजवर तुमचा शुगर जास्त वाढला नाही आहे, थोडंच वाढला आहे. तर आपण ह्या स्टेजवर जर आपण निदान केलं, जर काळजी घेतली, प्रॉपर आपली जीवनशैली बदलली, आहार व्यायाममध्ये बदल केलं, चांगले बदल केले, तर आपण ह्या स्टेजवरून मागे जाऊ शकतो आणि नॉर्मलमध्ये आपला डायबिटीज आणू शकतो. आणि 5.6 खाली असेल जर एच बी ए वन सी, ते आपण नॉर्मल शुगर्स म्हणतात. तर एकदा परत रिपीट करणार, एच बी ए वन सी जर 6.5 वर असेल तर त्याला आपण डायबिटीज म्हणतात, 5.6 to 6.5 असेल तर प्री डायबिटीज म्हणतात, आणि 5.6 खाली असेल तर ते नॉर्मल शुगर्स असतात. आणि डायबिटीज सोबत आपल्याला फक्त डायबिटीज ही नाही, हे सगळं चेकअप करताना आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे की आपल्याला ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल टेस्ट, थायरॉइड टेस्ट हे सगळे पण रुटीनमध्ये एक करत राहिलं पाहिजे. नक्कीच ह्या टेस्ट किंवा चेकअप जे आता मॅडमनी सांगितलं ते लक्षात घ्या मंडळी. म्हणजे तुम्हाला जर रिस्क आहे असं लक्षात आलं असेल, या सगळ्या टेस्ट करणं अतिशय महत्वाचं आहे. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत या डायबिटीजशी रिलेटेड, आपण बोलणारच आहोत, मी मॅडमना विचारणार आहे, पण एका ब्रेक नंतर. तर मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे डॉक्टर्स रूम या कार्यक्रमात. आणि आज वर्ल्ड डायबिटीज डे आहे आणि त्या निमित्तानं आपण बोलतोय अंतस्त्रावी ग्रंथीतज्ञ डॉक्टर प्राची जाधव यांच्याशी. डायबिटीजची वाढती कारणं आपण बघितली, रिस्क कोणाकोणाला आहे हे सुद्धा मॅडमने आपल्याला सांगितलं, रिस्क लक्षात आल्यावर कोणत्या टेस्ट करायच्या याबद्दल सुद्धा आपण बोललो. आता मॅडम आपण बघितलं की टेस्ट किंवा चेकअप करायला पाहिजे, आणि मग चेकअप केलं आणि त्यानुसार जसा आपला एच बी ए वन सीचा रिपोर्ट आलेला आहे त्याप्रमाणे औषध उपचार सुरू करायचे असतील तर ते कधी करणं गरजेचं आहे, म्हणजे जी ट्रीटमेंट आहे ती सुरू कधी करायला हवी? हां, हे खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर जर आपला डायबिटीजचं निदान झालं की आपलं शुगर वाढलं आहे, तर पहिली गोष्ट माहिती पाहिजे की तुम्ही डायबिटीज स्पेशलिस्टकडे जावा, जसं की डायबिटीज स्पेशलिस्ट असतात किंवा एंडोक्रिनॉलॉजिस्ट असतात. तर एंडोक्रिनॉलॉजिस्ट म्हणजे जे हॉर्मोन स्पेशलिस्ट आणि इन्सुलिन हॉर्मोन जे डायबिटीजचा मूळ कारण असतो, इन्सुलिन हॉर्मोनमध्ये प्रॉब्लेम, तर मग इन्सुलिन हॉर्मोन पण हॉर्मोन आहे आणि ते एंडोक्रिनॉलॉजिस्ट डॉक्टर बघतात. तर डायबिटीजसाठी तुम्ही एंडोक्रिनॉलॉजिस्टकडे जायला पाहिजे. आणि खूप वेळा मला लोक विचारतात, मॅडम माझी शुगर मी असंच रुटीन चेकअप केलं, माझ्या कंपनीकडून चेकअप झाला होता आणि त्याचं शुगर दाखवते 220, पण मॅडम मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी ॲक्टिव्ह आहे, मला भूक लागते, झोप व्यवस्थित होते, काही प्रॉब्लेम नाही आहे, तर मला गोळ्यांची गरज आहे का, मी कशाला गोळी चालू करू? मग त्यांना जर मी विचारलं की त्यांचं वजन कसं असतो, त्यांच्या फॅमिलीमध्ये डायबिटीज आहे की नाही, तर त्यांचे जे रिस्क आपण ओळखले तर त्यांच्या लक्षात येतं की हां मला डायबिटीजचा रिस्क होता आणि म्हणून मला डायबिटीज झाली आहे. तर डायबिटीजचं जर निदान झालं तर नक्की आपल्याला डॉक्टरची सल्ला घेऊन डायबिटीजच्या ट्रीचे टॅबलेट्स ट्रीटमेंट चालू करून घेतले पाहिजे. तर डायबिटीजच्या ट्रीटमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे चांगला आहार आणि व्यायाम, आणि मग डायबिटीजच्या आपण गोळ्या चालू करतात. तर ह्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगणार. तर आहारमध्ये म्हणजे आपलं जे जंक फूड आहे, बेकरी आयटम्स, तळलेले पदार्थ असतात, फ्राईड आयटम्स, गोड पदार्थ असतात, ते आपण टाळावे. आणि चौथायुक्त आहार, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, विन साखरेचे आपण चहा कॉफी जे काय असते ते घेऊ शकता. प्रोटीन्सचा प्रमाण त्याच्यात वाढवायला पाहिजे, जसं की व्हेजिटेरियन्समध्ये मूंग मटकी असते किंवा पल्सेस असतात, कडधान्य असतात. आणि नॉन व्हेजिटेरियन्समध्ये एग व्हाईट्स आहे किंवा बॉइल्ड चिकन किंवा फिश आपण घेऊ शकता. तर प्रोटीन्सचा आहार जास्त पाहिजे, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी पाहिजे, तर हे आपण संतुलित आहार घेणं महत्त्वाचं आहे. दुसरा व्यायाम, तर रोजचा कमीत कमी 1 to 1.5 तास व्यायाम झाला पाहिजे. तुमच्या डॉक्टरनुसार तुमच्या वय आणि अजूनही जर हार्टचा प्रॉब्लेम किंवा जॉईंटचा प्रॉब्लेम असेल तर त्या सगळे लक्षात ठेवून आपण आपला व्यायाम ठरला पाहिजे. तर त्याच्यात आपण वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग, डान्स, योगा हे कोणत्याही प्रकारचे आपण व्यायाम करू शकता किंवा जिम करू शकता. तर कोणत्याही प्रकारचे व्यायाम करू शकता, पण 1 तास रोजचा व्यायाम झाला पाहिजे. तिसरं जे औषध, ते औषधांचा लोकांना खूप भीती असते की आपण औषध चालू करायला पाहिजे की नाही,
आणि मला एकदा औषध चालू झाली की मग कायमची मला गोळी घ्यावी लागेल, तर हे सगळे त्यांचे भीती असतात. तर ह्याबद्दल मी नक्की पेशंट्सनाशी डिटेलमध्ये बोलते आणि त्यांना सांगते की जर आपला जेव्हा डायबिटीसचं निदान होतो, शुगर वाढली असेल, तर तेव्हा आपल्याला शुगर कंट्रोल करायला त्याला नॉर्मलमध्ये आणायचा खूप गरजेचं आहे. जेवढं लवकर आपण डायबिटीसचं ट्रीटमेंट चालू करतात आणि जेवढं ॲग्रेसिव्हली आपण डायबिटीस ट्रीट करतात, तेवढा आपण पुढे डायबिटीसचे गुंतागुंती कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतात, प्रिव्हेंट करू शकता. असं स्टडीजमध्ये बघितलं आहे की जेवढा आपण एच बी ए वन सी कंट्रोलमध्ये ठेवतात, तेवढं आपण पुढे आपले कॉम्प्लिकेशन्स 30-40-50% कमी करू शकता. अच्छा, व्हेरी गुड. आता आपण बघितलं की ट्रीटमेंट सुरू झाली, गोळ्या सुरू झाल्या जेव्हा हाय आहे शुगर, पण गोळ्यांनी आता कंट्रोल झालेली आहे, मग अशा वेळेला ही औषधं कमी होतात? हां, तर परत हे पण खूप कॉमन आम्ही क्लिनिकमध्ये बघतात की स्पेशली यंग लोकांमध्ये की ज्यांचे वय 30-40 असेल, तर त्यांचे शुगर गोळ्या चालू करतात आणि मग 3-4 महिन्यांनी शुगर कंट्रोल आली की लगेच ते बंद करून टाकतात शुगरचे गोळ्या आणि परत ते विसरून जातात की त्यांना डायबिटीज होता. तर असं आपल्याला टाळायला पाहिजे. शुगर एकदा झालं की ते कायमचा असतो. जसं हे क्रोनिक डिझीज आहे, लाईफस्टाईल डिझीज आहे, तर शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल हे सगळे मोस्टली कायमचे डिझीज, कायमचे प्रॉब्लेम्स असतात. तर आपल्याला डायबिटीज आपण कंट्रोल करू शकता, आपण क्युअर नाही करू शकत. तर महत्त्वाचं आहे, तर म्हणून आपल्याला डायबिटीजचे गोळ्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घेतलं पाहिजे आणि डॉक्टरला न विचारता गोळ्या कधी बंद नाही करायला पाहिजे. जर तुमचा प्रश्न आहे की गोळ्या बंद होऊ शकता का किंवा कमी होऊ शकता का, तर नक्की जर डायबिटीज कंट्रोल असेल नक्की आपण गोळ्या बंद करू शकता किंवा कमी करू शकता. पण जर तुम्ही तुमचा जीवनशैली बदलली, तुमच्या व्यायाम आणि आहारमुळे तुम्ही वजन कमी आणलं, तर आपण नक्की गोळ्या कमी करू शकता. डायबिटीज कमीच कमी गोळ्यामध्ये, कमी कमी इन्सुलिनच्या डोजमध्ये तुमचा शुगर कंट्रोल करू शकता. नक्कीच, म्हणजे मनानं कोणतीही गोष्ट करायची नाही आहे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या सगळ्या गोष्टी केल्या तर आणि डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तुम्ही आहार आणि व्यायाम व्यवस्थित ठेवला तर नक्की या गोळ्या कमी होऊ शकतात हे आपल्या लक्षात आलं. पण डायबिटीस आणि वजन याचा नेमकं काय संबंध आहे? कारण तुमच्या बोलण्यामध्ये वजन हा विषय बरेचदा येतोय, काय सांगाल तुम्ही? हो नक्की मॅम, वजन आणि डायबिटीसचा खूप महत्वाचा रोल आहे वजनचा. कारण असं बघितलं आहे की वजन ज्या लोकांना वजन जास्त आहे, ज्या स्थूल पण आहे, त्यांच्यामध्ये डायबिटीसचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि जसं आपण म्हणतो की डायबिटीसचा पॅन्डेमिक आहे, डायबिटीस खूप जास्त वाढत चाललं आहे, तसंच लठ्ठपणा, स्थूलपणा पण खूप जास्त वाढत चालला आहे मोठ्यांमध्ये आणि लहान मुलांमध्ये पण आता स्थूलपणा वाढत चालला आहे, ज्यांना पुढे जाऊन डायबिटीसचा रिस्क असू शकतो. तर एकतर स्थूलपणामुळे डायबिटीस होण्याचा रिस्क वाढतो आणि जर वजन जास्त असलं तर डायबिटीस कंट्रोल करणं अवघड होतो, त्यांना जास्त गोळ्या लागू शकतात, इन्सुलिन लवकर लागू शकते. तर आपण जर वजन आपलं कंट्रोलमध्ये ठेवलं, वजन नियंत्रित केलं, तर आपण नक्की आपला डायबिटीस टाळू शकता, प्रिव्हेंट करू शकता. किंवा जर ज्यांना डायबिटीस आहे ऑलरेडी, ते त्यांचा डायबिटीस चांगल्या प्रमाणे कंट्रोलमध्ये करू शकतात जर त्यांनी वजन कमी केलं. तर आपल्याला कसं कळेल की आपण आपला वजन जास्त आहे की नाही? खूप लोकांना माहिती नसते की त्यांचं वजन जास्त आहे किंवा त्यांच्या हाईटनुसार त्यांचं किती वजन पाहिजे ते त्यांना त्याची जाणकारी नसते. तर आपण नुसतं वजन चेक करून की 50 आहे 60 आहे 70 आहे त्याच्यावर आपल्याला जास्त माहिती नाही पडत. तर आपल्याला डॉक्टरकडनं BMI आपला बॉडी मास इंडेक्स हे मोजून घेतला पाहिजे, ज्याच्याने आपल्याला कळते की आपल्या हाईटनुसार वजन आपला किती पाहिजे. ह्याच्यात पण काही लोकांचा BMI चांगला असतो, वेट आणि हाईट चांगले असतात, तरी पोटाचा घेर त्यांचा जास्त असतो. तर आपल्याला पोटाचा पण घेर ते माप करून घेतला पाहिजे डॉक्टरकडने, ज्याला आपण ॲबडॉमिनल सर्कमफरन्स म्हणतात. तर स्त्रियांमध्ये जर 80 सेंटीमीटरच्या पुढे पोटाचा घेर असेल किंवा पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटरच्या पुढे ॲबडॉमिनल सर्कमफरन्स असेल तर त्याला आपण वजन जास्त म्हणतात. आणि BMIचा पण सांगणार, BMI जर 23 वर असेल तर त्याला आपण वजन जास्त म्हणतात. अच्छा, म्हणजे वजन जास्त की डायबिटीस आला तुम्हाला असं म्हणायला थोडक्यात हरकत नाही. आता डायबिटीसमुळं कॉम्प्लिकेशन्स होतात, मग ती होऊ नयेत यासाठी आपण काही काळजी घेऊ शकतो? हो, तर डायबिटीसच्या गुंतागुंतीबद्दल आधी मी सांगणार की जसं जसं डायबिटीसचे वर्ष वाढतात तसं तसं डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. डायबिटीस म्हणजे
रक्तामध्ये शुगरचं प्रमाण वाढणं आणि जेव्हा आपला शुगर रक्तामध्ये वाढतो हा जर शुगर कंट्रोल नाही आणलं तर हा शुगर एक्स्ट्रा शुगर जे आहे ते जाऊन चरबीमध्ये कन्वर्ट होऊन ब्लड वेसल्स आपलं रक्त वाहण्यामध्ये जमा होऊ शकतो आणि स्पेशली जे आपले छोटे रक्तवाहिन्या असतात जसं की मेंदूमध्ये डोळ्यात किडनीमध्ये पायाच्या नस हे सगळे छोटे रक्तवाहिन्या असतात आणि हृदयामध्ये तर ह्या जर रक्तवाहिन्या जर ब्लॉक झाले तर त्याप्रमाणे आपल्याला गुंतागुंती होऊ शकतात जसं की जर मेंदूचे रक्तवाहिनी ब्लॉक झाले तर आपला लकवा होऊ शकतो हार्ट अटॅक येऊ शकतो जर हृदयाचे रक्तवाहिन्या ब्लॉक झाले पायावर जखम होऊ शकतो जर त्यात पायाचे नस खराब झाले किंवा रक्तवाहिन्या ब्लॉक झाले तर डायबेटिक फूट अल्सर म्हणतात किडनीवर त्याचा परिणाम होऊ शकतो तर हे सगळे गुंतागुंती डायबिटीजमुळे असू शकतात जर आपण डायबिटीज कंट्रोल नाही केलं आपलं शुगर कंट्रोलमध्ये नाही ठेवलं काही लोकांना डायबिटीजच्या गोळ्यांची भीती असते की डायबिटीजच्या गोळ्या जास्त दिवस घेतले की आपली किडनी खराब होईल पण ॲक्च्युली हा उलट आहे जर तुम्ही शुगर कंट्रोल नाही ठेवलं तर तुमचं किडनीवर परिणाम होऊ शकतो जर जे डायबिटीजमध्ये शुगर वाढते त्यांनी किडनीवर परिणाम होतो तर हे सगळे गुंतागुंती लक्षात ठेवून आपल्याला आपला रेग्युलर चेकअप करून घेतला पाहिजे डॉक्टरकडनं जसं की डोळे तपासले पाहिजे दरवर्षी एकदा कमी कमी वन्स इन अ इयर आपले पाय डॉक्टरकडनं तपासून घेतले पाहिजे आणि घरी पण आपल्या पायाची काळजी घ्यायला पाहिजे जसं की पायाचा रोज आपण स्वतः तपासायला पाहिजे की काही जखम झाला आहे की नाही कारण आपले जर नस खराब झाले असेल आपलं सेन्सेशन्स कमी झाले असेल तर आपल्याला माहिती पडणार नाही की आपल्याला पायाला जखम झाला आहे तर पायांची खूप काळजी घ्यायला पाहिजे विन चप्पल कुठेही जायला नाही पाहिजे आणि शूज जे टाईट नाही आणि लूज सॉक्स आणि शूज वापरायला पाहिजे तर ही सगळी काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे मग वर्षात एकदा कमीत कमी किडनीच्या टेस्ट करायला पाहिजे डॉक्टरकडनं युरिनमध्ये प्रोटीन आहे की नाही ते आपल्याला बघायला पाहिजे रेग्युलरली डॉक्टरकडनं प्रत्येक व्हिजिटमध्ये तुमचं बी पी तपासायला पाहिजे वर्षात एकदा कोलेस्ट्रॉल चेकअप करून घेतला पाहिजे तर हे सगळे गोष्टी पण कंट्रोल करायला खूप महत्त्वाचे आहे फक्त शुगर नाही बी पी कोलेस्ट्रॉल किडनीचे टेस्ट डोळ्यांची तपासण्या हे सगळे पण खूप महत्त्वाचे आहे आणि कमीत कमी वर्षात एकदा आपल्याला हे सगळे करायला पाहिजे आणि जे डायबिटीजचे पेशंट आहेत त्यांनी दर 3 महिन्याने कमीत कमी शुगर चेकअप करून घेतला पाहिजे जसं की आम्ही फास्टिंग उपाशी पोटं शुगर बघतात आणि 2 तासानंतर जेवणाच्या 2 तासानंतरची शुगर बघतात आणि तसेच आपल्याला HbA1c टेस्ट पण करून घेतलं पाहिजे 3 महिन्याने करून घेतलं पाहिजे अगर जर शुगर कंट्रोल नसेल HbA1c कंट्रोल नसेल आणि ज्यांचा HbA1c कंट्रोल असेल त्यांनी पण कमीत कमी 6 महिने ते 1 वर्षमध्ये HbA1c चेक करून घेतलं पाहिजे नक्की म्हणजे आपण ही सगळी जर काळजी घेतली तर डायबिटीसमुळे ज्या कॉम्प्लिकेशन्स होतात त्या होणारच नाहीत असं म्हणायला हरकत नाही आता मी अगदी सुरुवातीला म्हणलं होतं की यावर्षीची वर्ल्ड डायबिटीस डेची थीम जी आहे एक्सेस टू डायबिटीस केअर ही थीम नेमकी काय सांगते मला हो ऍक्सेस टू डायबिटीस केअर म्हणजे इव्हन ग्रामीण भागात पण डॉक्टर पाहिजे डायबिटीस केअरमध्ये स्पेशलाइज असेल ग्रामीण भागपर्यंत पण हे मदत पोहोचायला पाहिजे तर ह्याच्यावर आता जगाचा लक्ष आहे की आपण कसं डायबिटीज स्पेशलाइज केअर कसं आपण प्रत्येक डायबिटिक रुग्णापर्यंत ही मदत पोहोचली पाहिजे की त्यांच्यापर्यंत एंडोक्रॉनॉलॉजिस्ट कसा पोहोचेल याच्याकडे सध्या लक्ष आहे जगाचं असं म्हणायला हरकत नाही अगदी बरोबर मॅडम कारण प्रत्येक शहरात मॅकडॉनल्ड्स मिळेल तुम्हाला पण अजूनही डायबिटीजचे स्पेशलिस्ट अजून पोहोचले नाही आहे तर ह्याच्यावर आता जगाचा आणि गव्हर्नमेंटचं लक्ष आहे तर आणि स्पेशली कोरोना काळामध्ये डायबिटीजचे पेशंट्सचा खूप प्रॉब्लेम झाला होता जसं की कोरोनामुळे ते बाहेर पडत नव्हते आणि डॉक्टर्सपर्यंत ते पोहोचत नव्हते तर कोरोनासाठी पण आपल्याला डायबिटीज नक्की खूप छान कंट्रोल ठेवायला पाहिजे आणि डायबिटीजचे स्पेशलिस्टकडे ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे नक्कीच आता अगदी आपण शेवटाकडे आलेलो आहे या मुलाखतीच्या तर जाता जाता डायबिटीजची काळजी कशी घ्याल थोडक्यात काय सांगाल तर माझा सगळ्यांना मेसेज हेच आहे की प्लीज अवेअर रहा इट्स टाइम टू वेक अप डायबिटीजबद्दल जागरूक रहा तुमचं वजन नियंत्रित ठेवा आणि लवकरच तुमचा शुगर चेक करून घ्या धन्यवाद अगदी महत्त्वाची माहिती मॅडम तुम्ही सांगितलेली आहेत मंडळी या सगळ्या गोष्टी अतिशय मोलाच्या आहेत आणि एकदा आपल्याला डायबिटीस लागला की तो आपला आयुष्यभराचा साथी असतो त्यामुळं त्याला घेऊन जगायचं आहे तर त्याला आपल्यावर हावी होऊ न देता आपण त्याच्यावर कंट्रोल ठेवला तर आपलं संपूर्ण आयुष्य सुसह्य होईल तर आज वर्ल्ड डायबिटीस डेच्या निमित्तानं अंतस्त्रावी ग्रंथितज्ञ डॉक्टर प्राची जाधव आपल्याकडे आलेल्या होत्या त्यांनी खूप मोलाची माहिती आपल्याला या कार्यक्रमातून दिलेली आहे नक्की फॉलो करा आणि सुरक्षित रहा आनंददायी रहा असं म्हणेन
आणि डॉक्टर तुम्ही अगदी मोलाचा वेळ काढून आमच्यासाठी ही सगळी माहिती सांगितली, मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू मॅम.